नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे मनतरंग हर्षल कोटावदी लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे शिक्षक भरतीसाठी जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत। त्याचाच एक भाग म्हणजे प्रधान सचिव जे आहेत, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव आहेत, त्याचबरोबर शिक्षण विभागाचे जे प्रधान सचिव आहेत, त्यांनी बिंदू नामावली व सेवा ज्येष्ठता यादी 3 जुलैपर्यंत अपडेट करण्याचे आदेश दिलेले आहेत। काल जी व्हिडिओ कॉन्फरन्स झाली शिक्षण आयुक्त आणि प्रधान सचिवांची आणि सर्व शिक्षण अधिकाऱ्यांची संचालकांची, त्यामध्ये हा निर्णय झालेला आहे। पवित्र पोर्टल लवकरच ॲक्टिव्ह होणार। तुम्ही सगळे विद्यार्थी ज्याची आतुरतेने वाट पाहतात तर त्यासाठी तयार राहा। लवकरच सोमवारपर्यंत कोर्टाचा निकाल स्टे उठला की लगेच पवित्र पोर्टल सुरू होण्याची दाट शक्यता आहे। चला बघूया या संदर्भातली डिटेल न्यूज काय आहे ती। महत्त्वाचे व कालमर्यादित अंतिम स्मरणपत्र नावाचं पत्र असं प्रत्येक शिक्षण अधिकाऱ्यांनी पाठवलेलं आहे। त्यात काय म्हटलंय बघा, प्रतिगट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व अंतर्गत जिल्हा परिषद जालना, हे जसं पत्र आहे असंच पत्र प्रत्येक शिक्षण अधिकाऱ्यांनी प्रत्येक गट शिक्षण अधिकाऱ्यांना पाठवलं आहे। त्यामध्ये असं म्हटलं आहे की विषय आहे ज्येष्ठता सूची व बिंदू नामावलीसाठी माहिती सादर करण्याबाबत। त्यामागे काही महत्त्वाचे स्मरणपत्र आणि जी आर दिलेले आहेत। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वाक्य जे आहे ते महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव ग्रामविकास व पंचायत राजचे व माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे यांनी व्हॉइस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरती करता बिंदू नामावली अनुषंगाने बिंदू नामावली तात्काळ अद्ययावत करून सहाय्यक आयुक्त विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडून 7/7/2023 तपासणी करून घेणेबाबत सक्त सूचना दिलेल्या आहेत। तसेच संदर्भ क्रमांक 8-9 अन्वे बिंदू नामावली अचूक करण्यासाठी, आता इथे 8 आणि 9 संदर्भ क्रमांक दिला आहे, अचूक करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांचे नियुक्ती प्रवर्गाबाबत खात्री करणे, म्हणजे तो शिक्षक जो आहे तो OBC कॅटेगरीचा आहे का ओपन कॅटेगरीचा आहे का SC कॅटेगरीचा आहे याची माहिती मिळवणं, त्याचबरोबर संदर्भीय शासन निर्णयातील तरतुदीनुसार केंद्रप्रमुख मुख्याध्यापक पदवीधर शिक्षक प्राथमिक शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता सूची बिंदू नामावली अद्ययावत करण्यासाठी संदर्भ क्रमांक 5 पत्र व संदर्भ क्रमांक 6-7 स्मरणपत्राद्वारे माहिती सादर करणे असणाऱ्या सूचना देण्यात आल्या आहेत। तथापि आपण अद्ययावत ही माहिती सादर केली नाही ही अतिशय गंभीर बाब आहे असं प्रत्येक शिक्षणाधिकाऱ्यांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांना म्हटलं, असं प्रत्येक संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांनासुद्धा पत्र पाठवलेलं आहे। वरील बाब लक्षात घेता आपण सूचित करण्यात येते की आपले अधीनस्थ कार्यरत सर्व केंद्रप्रमुख मुख्याध्यापक पदवीधर शिक्षक प्राथमिक शिक्षकांची माहिती या पत्रासोबत विविध प्रपत्रामध्ये युनिकोडमध्ये सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपी सर्व कर्मचाऱ्यांचे मूळ नियुक्तीपत्र नियुक्ती प्रवर्गाबाबत पुरावा आंतरजिल्हा बदलीने उपस्थित झालेले असल्यास आंतरजिल्हा झाली पदस्थापना आदेशप्रत मागास प्रवर्गातील शिक्षकांचे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, दिव्यांग कर्मचाऱ्याचे प्रमाणपत्र इत्यादींसह दिनांक 3 जुलै 2023 खास दूतामार्फत सादर करावी। म्हणजे शिक्षण अधिकाऱ्यांना ही माहिती 3 जुलैपर्यंत देणं अपेक्षित आहे आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी ही माहिती संचालकांना 7 जुलैपर्यंत देणं आवश्यक आहे। म्हणजे शिक्षण आयुक्त कार्यालयापर्यंत ही माहिती किमान 10 जुलैपर्यंत जाणं अपेक्षित आहे। सदर माहितीमध्ये एकाही कर्मचाऱ्याची नोंद सुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे। ही माहिती सादर करण्यापूर्वी मूळ अभिलेख, संबंधित कर्मचाऱ्यांची मूळ सेवा पुस्तिका पडताळणी करावी। बिंदू नामावली अद्ययावत करण्याबाबत संदर्भ क्रमांक 8-9 अन्वये सक्त सूचना दिलेल्या असून कालमर्यादा निश्चित केले, तेव्हा आपण सदरील माहिती विहित कालावधीत सादर न केल्यास आपणास व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी। याचा अर्थ वरून प्रधान सचिवांनी, मग ते ग्रामविकास विभागाचे राहो शिक्षण विभागाचे राहो, यांनी सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि ही सगळी जी बाब आहे ती फक्त आणि फक्त शिक्षक भरतीसाठी आहे। तसेच सर्व कर्मचाऱ्यांची नोंद घेण्यात आलेली असून एकही कर्मचारी नोंद घेण्यापासून वंचित राहणार नाही असे प्रमाणपत्रसुद्धा सादर करायचं आहे। असं जे पत्र आहे ते जालना जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी यांनी सर्व गट शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेलं आहे। असंच पत्र सगळ्या शिक्षण अधिकाऱ्यांनी सगळ्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना पाठवलेलं आहे, कारण वरूनच तशी माहिती मागवण्यात आलेली आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, लवकरच शिक्षक भरती होण्याचे संकेत आहेत, त्यामुळे तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील। धन्यवाद, थँक्यू।